आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनल। देशातील काही राज्यात थंडीची लाट येणार आहे तर काही देशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। वर्षाच्या शेवटच्या महिन्याच्या पहिल्या दिवशी हवामान विभागाने देशातील 9 राज्याला गडगडाटी वादळासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशातील काही राज्यात थंडीची लाट येणार आहे तर काही राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान खात्याने 4 डिसेंबर रोजी अंदमान आणि निकोबार बेटे, अंदमान समुद्र आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरावर 40 ते 45 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवला होता। अंदमान आणि निकोबार बेटांवर गडगडाट होण्याची शक्यता आहे। जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये काही ठिकाणी हिमवर्षाव आणि पाऊस पडू शकतो। उत्तर मध्य आणि पूर्व भारतातील एकाकी ठिकाणी पहाटे दाट धुके पडू शकते। किनारी आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। पूर्व राज्यातही मुसळधार पाऊस, पूर्वेकडील राज्यातही मुसळधार पावसाने कहर केला आहे। आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेशात रिमझिम पाऊस पडेल। या भागात 3 दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।